जर तुम्हाला जीवनात अडचणी नको असतील तर या 25 गोष्टी जरूर करा। आपल्या मित्रांना पैसे उधार देताना सावध रहा, कारण असं नको व्हायला की मित्र आणि पैसे दोन्ही तुमच्या हातातून निसटतील। जर कोणी तुमच्या मित्राची प्रशंसा करत असेल तर तुम्ही तुमच्या मित्राला त्याबद्दल जरूर सांगा। आवश्यक तिथेच तुमचे व्यक्तिगत आणि आर्थिक विवरण करा। सर्वांना कमाई आणि कमाईचा मार्ग सांगण्याची गरज नाही। कोणतीही गोष्ट जर तुम्हाला 1-2 पेक्षा जास्त वेळा उधार घ्यावी लागत असेल तर ती वस्तू तुम्ही खरेदी करणंच जास्त योग्य आहे। दुसऱ्यांच्याकडून कोणतीच अपेक्षा नाही ठेवलात तर खुश राहाल। जर तुम्ही वेळेवर पैसे देऊ शकत नसाल तर तुम्ही कर्ज घेणं टाळा। जेवढं पण मिळालं आहे त्याच्यामध्ये आनंदी राहायला शिका आणि दुसऱ्यांवर ईर्ष्या करू नका। आपल्या ऐपतीप्रमाणे नेहमी गरजू आणि गरीब लोकांना मदत करत राहा। रोज अर्धा तास चालणं खूप गरजेचं आहे। आपल्या घड्याळाला कायम वेळेच्या 5 मिनिटे आधी सेट करा, म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी वेळेवर पोहोचाल, उशीर होणार नाही। खोटा दिखावा आणि अहंकार पूर्ण टाळा। छोट्या छोट्या आणि फालतू गोष्टींवर वादविवाद करणं टाळा। कोणावर उपकार केले तर ते विसरून जा। जिथे पण राहा तिथे लोकांच्या मनामध्ये आपली जागा बनवण्याचा प्रयत्न करा। जेव्हा कोणाकडून गाडी उधार घ्याल तेव्हा पूर्ण पेट्रोल आणि डिझेल भरूनच परत करा। धूम्रपानापासून लांब राहा। कोणत्याही राजकारणी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका। कोणी सांगण्याच्या आधीच त्याच्या पगाराबद्दल माहिती विचारू नका, असे प्रश्न विचारून समोरच्याला खजील करू नका। कर्ज त्यालाच द्या जो न मागता परत करेल आणि ज्याच्यावर तुमचा विश्वास असेल। कोणाशीही वादविवाद किंवा चर्चा करत असताना तुमची नैतिकता आणि सभ्यता सोडू नका। जर कोणी चांगलं काम करत असेल तर त्याची प्रशंसा करताना कंजूसी अजिबात करू नका। तुमच्या ज्ञानाला पसरवणं आणि लोकांना त्याचा फायदा करून देणं हे कायमच जीवन जगण्याचा एकमात्र मार्ग आहे। काम पूर्ण होण्याच्या आधीच मजुरी देऊ नका, परंतु काम पूर्ण होताच लगेच मजुरांना मजुरी देऊन टाका। मोबाईलचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठीच करा आणि ह्याची खात्री करा की मोबाईल तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याचं कारण तर बनत नाही ना। तुमच्या संपत्तीबद्दलची वाच्यता त्या लोकांसमोर करू नका जे तुमच्यापेक्षा जास्त श्रीमंत किंवा जास्त गरीब आहेत। दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।